नमस्कार मित्रांनो आज आपण एक सत्य रहस्यमय कथा बघणार आहोत तर चला वेळ घालवता सुरू करूया आपल्या कथेला खूप महिन्यानंतर मी आपल्यासाठी एक कथा घेऊन येत आहे मागील काही दिवसांपासून मी खूप अडचणीतून जात होतो दोन वेळा मी वेगवेगळ्या अपघातांतून मरता मरता वाचलो नाही तर आज तुमच्या समोर ही कथा घेऊन येऊ शकलो नसतो राहुल राहील की एकटा आपलं जाण गरजेच आहे आता निघालो तर उद्या संध्याकाळपर्यंत परत येऊ मला पण काळजी आहे की त्याची त्याला मी जरी जन्म दिला नसला तरी पोटच्या पोरासारखं प्रेम करते त्याच्यावर तो आता चौदा वर्षांचा झाला आहे मीनल समीरला म्हणाला अगं फक्त चौदा वर्षांचाच आहे गळतो अन एवढ्या मोठ्या घरात तो एकता कसा राहील आपण त्याला घेऊन जाऊया समीर म्हणाला तुम्हाला माझं काहीच पटत नाही तुम्हाला असं वाटत की मी त्याचं वाईट करायला बसली आहे आता हे काय नवीन काढलं समतू अहो आप त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालोय अन असम राहुलला घेऊन जाण चांगल नाही म्हणून म्हणते मी नाही तर मी तरी त्याला एकटा सोडेन का असा ठीक आहे आप जाऊया पण तू सांग राहुलला समीर मिनलला म्हणाला खोलीच्या दाराबाहेर उभा असलेला राहुल आपल्या आई बाबांत सगळं बोलणं ऐकत होता तशी त्याला चोरून ऐकायची सव्य नव्हती पण उद्या शाळेला सुट्टी आहे हे सांगण्यासाठी तो आई बाबांकडे आला होता पण हे सगळं ऐकून तो हिरमुसला आता आई खोली बाहेर येणार हे कळल्यावर तो जरा गोंधळला त्याला काय करावं हे सुचत नव्हतं तो सरळ त्याच्या खोलीत जाऊन झोपेच नाटक करून बेडवर पडून राहिला कारण त्याला माहीत होत की आप बोलणं चोरून ऐकलेम हे जर त्यांना कळालं तर मग आपलं काही खरं नाही पण त्याने एक गोष्ट मात्र नक्की ठरवली होती की आईचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि तिला साफ नकार देऊन टाकायचा कारण त्याला खात्री होती की आईने जरी नाही ऐकलं तरी बाबा मात्र त्याचं बोलणं नक्की ऐकतील ते आपल्याला कधीही एकटं सोडून जाणार नाही आपल्याच कल्पनेच्या रंगात रंगत तो बेडवर पांघरून घेऊन पडून राहिला रात्रीचे दहा वाजले होते बाहेर आसमंतात एक वेगळाच सुगंध दरवत होता ती शांतता जणू पुढे होणाऱ्या घटनांच्या साक्षीसाठी दबा धरून बसली होती रात्र अजून गड्ड होत होती रात्रीचे दहा वाजत आले होते म्हणून आतापर्यंत राहुलचं झोपणं काही नवीन नव्हतं त्याच्या विचाराप्रमाणे आई बाबा खोलीत आले ते आलेले कळताच त्याने झोपेचं नाटक केलं पण त्याच लक्ष त्यांच्या बोलण्यावर होतं अहो कशाला उठवताय त्याला जेऊन झोपलाय उद्या कामवाली लवकर येई तसं मी सांगितलं आहे तिला ती करेल त्याला शाळेसाठी तयार बाबा राहुलला हाक मारून उठवणार इतक्यात त्याची आई बाबांना म्हणाली हे तर अजून चांगलं झालं समजवण्याचा प्रश्नच मिटला आता तर तो सकाळीच उठेल बाबा म्हणाले चला आपण जाऊ तुम्ही गाडीत बसा आज मी गाडी चालवते मिनल म्हणाली हे सगळं ऐकून राहुलला कळलं की आपण स्वतःच्या पायावर दगड मारून घेतली आहे आता आपण उठू शकतो ना त्यांच्या सोबत जायचा हट्ट करू शकतो पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता तो बाबांना हाक मारणार तोपर्यंत आई बाबा गाडीत बसून गेलेले सुद्धा आता राहुल त्या घरात एकटा होता कसलाही विचार न करता त्याने पहिल्या मजल्यावरील सर्व दिवे लावले आणि टी व्ही बघत बसला जणू त्या घरातील दिव्यांच्या प्रकाशाचा त्याला आधार जाणवत होता झोप येणं शक्य नव्हतं त्याला आपल्या मूर्खपणाचा खूप राग येत होता टी व्ही बघण्यात त्याच मन रमत नव्हतं म्हणून त्याने बाबांच्या खोलीतून एक पुस्तक वाचायला आणलं येताना मात्र तो बाबांच्या खोलीतील लाईट बंद करायला विसरला नाही लाईट चालू राहिली की आई ओरते हे त्याला पक्क ठावूक होतं पुस्तकाचं नाव होतं आईची माया हे वाचून त्याला फारसा आनंद झाला नाही कारण त्याच्या सध्याच्या परिस्थितीला साजेसन नाव असल्यामुळे तो नाराज झाला रात्रीचे किडे किर्र किर्र करत होते घड्याळाचा प्रत्येक काट्याचा आवाज तिथे असलेल्या प्रत्येक शांततेला भंग करत होता प्रत्येक श्वासाचा आवाज हा तिथल्या शांततेला चिरत होता त्यालाही आता एकटेपणाची भीती वाटू लागली होती तेवढ्यात घराची बेल वाजली राहुलने घड्याळात बघितलं तर रात्रीचे अकरा वाजले होते एवढ्या रात्री कोण स्वाभाविक प्रश्न होता पण उत्तरासाठी त्याला दार उघडणे आवश्यक होते त्याला काय करावं सुचत नव्हतं परत बेल वाजली आता मात्र राहुल घाबरला त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले घामांच्या धारांनी तो भिजला होता एवढ्या थंडीतही त्याला घाम फुटला होता खोलीतल्या फोनवरून आईला फोन लावायचा तो प्रयत्न करू लागला पण नंबर लागतच नव्हता बहुदा कुठेतरी चुकत होता तेवढ्यात तिसऱ्यांदा बेल वाजली घामाघूम झालेला राहुल गच्चीत आला पहिल्या मजल्यावरून त्याने दरवाजाकडे बघितलं आता एका पुरुषाचा आवाज येत होता राहुल दार उघड मी आलो आहे आता फक्त तू आणि मी आपण दोघेच आई बाबा परत कधीच येणार नाहीत ते गेले खूप लांब गेले अन तू दरवाजा नाही उघडलास तर आता लाईट पण जाणार राहुलने हे स्पष्ट ऐकलं त्याचे हात पाय थरथर कापत होते रडकुंडीला आलेल्या राहुलला आठवलं की त्याने त्याच्या आईचा नंबर शाळेच्या डायरीत लिहून ठेवला आहे क्षणाचाही विलंबन करता त्याने डायरी शोधून आईला फोन लावला आई तू कुठे आहेस आई बोल ना कोणतरी तरी आलंय दारावर मला फार भीती वाटते आई बोल ना हॅलो राहुल दरवाजा उघ आई गेली कायमची मी सांगितलं ना तुला चल आता दार उघ सोन्या नाहीतर मी आत येईन अन् मग तुला पण आईकडे पाठवीन तेवढ्यात लाईट पण गेली आणि त्यामुळे वाजणारी बेल पण बंद झाली आता दरवाजा उघडल्याचा कर्र कर्र आवाज झाला ते एकून राहुलला कळून चुकलं की बाहेर जो कोणी आहे तो आपल्या घरात आला आहे त्याच्या काळजाचं पाणी झालं होतं त्याने धीर धर्तवरून वरून बघितलं तर एक माणूस त्याच्या हॉलमधल्या सोफ्यावर बसला होता त्याच्या हातात धारदार चाकू होता तेवढ्यात त्या माणसाची नजरवर लपून बसलेल्या राहुलकडे गेली त्याच्या डोळ्यातील ती भैरूपी चमक पाहून राहुल जागच्या जागी किंचाळला तेवढ्यात क्षणाच्याही विलंबन करता तो माणूस वर गच्चीत येण्यासाठी उठला इकडे राहुलला काय करावे सुचत नव्हते तो एका काळोखाचा आधार घेऊन लपून बसला होता आता तो माणूस गच्चीवर आला होता त्याला हाक मारू लागला आता बस राहुल जवये माझ्या सोन्या मी तुला जास्त यातना नाही देणार लगेच मारून टाकतो तुला बघ जास्त त्रास पण होऊ देणार नाही मी तुला आत्ताच तुझ्या आई बाबांना मारून आलोय खूप कष्ट झाले मला त्यांना मारताना अन त्यांना पण खूप मृन्यातना झाल्या तुझ्या बाबत तरी असं होऊ देऊ नकोस सोन्या हे सगळं ऐकून राहुल सुन्न झाला त्याने धीर करून गच्चीतील कोप्यार ठेवलेली काठी हातात घेतली आता काय करायचं हे त्याच्या डोक्यात पक्कं होतं आवाज जवळ जस येऊ लागला तसा त्याने धीर करून हातातील काठेने जोरात प्रहार केला आणि त्या माणसाच्या तोंडावर पण प्रहार केला तो जागीच कोसळला राहुल काहीही विचार न करता गच्चीतून खाली आला आणि त्याने दरवाजाल बाहेरून कडी लावून घेतली रडत रडत तो घराच्या बागेत एका ठिकाणी लपून बसला होता आपलं घर किती एकांतात आहे याची राहुलला आज प्रचिती आली त्या बागेत राहुल झोपी गेला सकाळच्या किरणांसोबत राहुल उठला आई बाबा कुठे असतील याचा विचार करण्यात तो मग्न असतानाच बाबांची गाडी गेटमधून आत आली राहुलचा आनंद गगनात मावत नव्हता गाडीतून मात्र आई एकटीच उतरली राहुलने पळत जाऊन तिला मिठी मारली झालेला सगळा प्रकार त्याने आईला सांगितला ते ऐकून तिच्या तोंडावरचे भाव पालटले तिने त्याला परत मिठीत घेतलं चल बघू कोण आहे ते राहुल घाबरलेला होता पण त्याला आईचा आधार होता घरात गेले तर कोणीच नव्हतं म म मी खोट बोलत नाही मी त्याच्या डोक्यात काठी मारली होती अन तो इथेच पडला होता राहुल म्हणाला आईने एका क्षणासाठी राहुलकडे बघितलं अन म्हणाली मला आहे रे बाळा तुझ्यावर विश्वास खाली जाऊन बघितलं तर मागचा दरवाजा उघडा होता आई मागचा दरवाजा उघडा कसा राहिला असेल ठेवला नाहीतर तो माणूस आत कसा आला असता तुला बाबांकडे पोहोचवायला राहुलने वर बघितलं तर आई चाकू सोबत खेळत होती या कथेचा भाग दोन पाहण्यासाठी आत्ताच आपल्याच नल्ला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद जय